हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी आज तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आली आहे आणि ती आहे वांग्याचं भरीत. तर असं एकदम काही स्पेसिफिक असं नाही आहे, जसं मी घरात बनवते आणि सगळे ते आवडीने खातात. स्पेशली कौस्तुभ माझ्या नवऱ्याला ते भरपूर आवडतं आणि माझ्या दिराला पण ते खूप आवडायचं. हल्ली त्याचं तेवढं येणं जाणं असत नाही, त्याच्यामुळे त्याला ते खाता येत नाही. नाहीतर आधी जेव्हा तो इकडे यायचा तेव्हा त्याला ते खूप आवडायचं आणि मला दरवेळी मला सांगायचं की ते भरीत बनव, असंच बनव वगैरे. सो मला ते तुमच्याशी शेअर करायचं आहे आणि मी ते आत्ता तुमच्याशी शेअर करणार आहे. चला मग बघूया मी कसं बनवते वांग्याचं भरीत. आणि इकडे घेतलं आहे मी बनवायला जे साहित्य लागते ते घेतलं आहे मी. इकडे मी अर्धा टोमॅटो घेतला आहे, एक मीडियम साईज कांदा, जिरं, गरम मसाला, लाल तिखट, मीठ आणि हे आपले लसूणच्या 2-3 पाकळ्या छोट्या, ज्या मी अशा छोट्याने कट करून घेतल्या आहे. आणि इकडे मी वांगं घेतलं, म्हणजे 3 ॲक्च्युली छोटी वांगी होती ती, जी मी भाजताना एक टीप आहे इकडे, भाजताना तुम्ही जर थोडंसं हलकं जर तेल लावलं तर त्याची जी साल असते ती लगेच सुटते. सो हे सामान आहे, हे साहित्य आहे जे मी घेतलं आहे भरीत बनवायला. सो मी तुम्हाला आता कृती दाखवते. सगळ्यात आधी तुम्हाला इकडे तेल गरम करायचं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालं की त्यात आपण टाकणार आहे जिरं. मस्त तडतडलं की मग आपण त्याच्यात टाकणार आहे जे आपण लसूणचे छोटे तुकडे केलेत ते टाकणार आहे आपण त्याच्यात. जरासं हलकं परतून घ्यायचं, काय अगदी भाजायची गरज नाही. त्याच्यात आपण नंतर कांदा घालणार आहे. इकडे कांदा घातला, तो हलकासा परतून घ्यायचा. जर असं त्याला लाल रंग येईपर्यंत बरा फ्राय झाला पाहिजे. बरा लाल झाला जरासा की टोमॅटोने पाणी सोडलं, टोमॅटोचं पाणी आलं की मग आपण त्याच्यात बाकीचे जे काय आपलं हे आहे सामान आहे ते सगळं टाकणार आहे आपण त्याच्यात. तोपर्यंत वेट करूया, थोड्या वेळाने हे होईल. लाल तिखट, जेवढं तुम्हाला तिखट जेवण आवडतं त्यानुसार घालायचं. मस्त असं मसाल्याचा खमंग वास येतो आहे आणि त्यात आता आपण फायनली घालणार आहे आपलं वांगं जे आपण. इकडे मी वांगं ॲड केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे भरीत आता रेडी आहे. हे तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्ही घरात बनवतात चपाती भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता. आणि इथे मी गॅस बंद केलेला आणि झालेलं आहे रेडी. चला मग. सो ही होती रेसिपी, तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला सांगा कॉमेंट करून. आणि तुम्ही घरात कसं वांग्याचं भरीत बनवता, तुम्हाला आवडतं की नाही हे पण मला सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून. आणि जर आवडली तर नक्की ट्राय करून बघा, छान लागतं, अगदी मस्त लागतं. असं सिम्पल आहे पण छान लागतं, तुम्ही भाकरी चपातीबरोबर कशाहीबरोबर खाऊ शकता. चला मग भेटूया असंच एक नवीन ब्लॉग किंवा रेसिपीचे काय तेव्हा डोक्यात येईल ते घेऊन मी येईनच. आणि भेटूयात नंतर, चला मग बाय.